राजकारणात 80% समाजकारण केलं पाहिजेत असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या 94व्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये संकल्प 5000 रक्तदात्यांचा या संकल्पनेवर आधारित भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारातर्फे आयोजित हे शिबिर बाजीराव रस्त्यावरील नुमवी प्रचालेमध्ये झाले. याच्या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, मुख्य आयोजक नगरसेवक हेमंत रासने, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावलेसह आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, 5000 रक्तदात्यांनी रक्तदानातून अटलजींना दिलेली ही खरी श्रद्धांजली आहे. अटलजींच्या कविता, भाषणे, विचार यातून देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळत आहे. त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारण मोठ्या प्रमाणात व्हायला हवे. अटलजी हे खरे राष्ट्र समर्पित नेतृत्व होते. अटलजींनी आपलं संपूर्ण जीवन देशाकरता आणि समाजाकरता समर्पित केलं. हम दो चार रहे ना रहे पर तेरा वैभव अमर रहिमा हा त्यांचा संस्कार होता. आणि आयुष्यभर त्यांनी आपल्या राष्ट्रभक्तीचा परिचय वेळोवेळी दिला. त्यांच्या कवितेमधून, त्यांच्या भाषणातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या व्यवहारातून एक राष्ट्र समर्पित असं त्यांचं नेतृत्व होतं. आणि म्हणूनच आपल्या देशाचं संरक्षणाचा विषय असो, देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची मान सन्मान प्रतिष्ठा असो, देशाचा विकास असो, हेच अटलजींनी सातत्याने त्याची चिंता केली. अटलजींनी आपल्याला नेहमी देशाकरता समाजाकरताच काम करण्याची प्रेरणा दिलेली आहे. हा देश समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, शक्तिशाली व्हावा, भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त व्हावा आणि शोषित पीडित जे आहेत, दलित पीडित शोषित आहेत, त्यांना न्याय मिळावा, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय मिळावा आणि त्यातून समृद्ध आणि संपन्न राष्ट्र व्हावं, हीच अटलजींचा विचार होता आणि हीच त्यांची प्रेरणा होती. अतिशय सुंदर त्यांच्या आयुष्यातले फोटो या ठिकाणी आहेत. मला आठवतं की आपल्या इथला एक्सप्रेस हायवे आणि त्याच्यावर एक पुस्तक मी लिहिलं होतं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींनी त्याचं प्रकाशन केलं, त्याची आठवण मला झाली. आणि आज त्याचेही फोटो या ठिकाणी आहे. मोदीजींच्या बरोबरचा आहे, अटलजींच्या सुंदर कविता आहे. मला वाटतं अटलजींच्या या सगळ्या कविता, त्यांची भाषणं, त्यांचे विचार आपल्याला भविष्यात देशाकरता समर्पित भावनेने काम करण्याची प्रेरणा देत राहतील. हेमंत रासने म्हणाले, विज्ञानाची प्रगती सुरू असली तरी आजपर्यंत आपण मानवी रक्ताला पर्याय उपलब्ध करू शकलेलो नाही. मानवाचे रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. फक्त एका मानवाचे रक्त दुसऱ्या मानवाला उपयुक्त ठरू शकते. त्यामुळेच पुण्यामध्ये संकल्प 5000 रक्तदात्यांचा या संकल्पनेवर आधारित भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न या देशाचे माजी पंतप्रधान सद्य अटल बिहारी वाजपेयी यांच्या 94व्या जयंतीनिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यामागची मूळ संकल्पना अशी आहे, राष्ट्रीय सेवक संघाच्या माध्यमातून राष्ट्राला स्वतःचं आयुष्य समर्पित केलेल्या अटलजींना श्रद्धांजली आपल्याला व्हायची असेल तर आपण ती कशी वाहिली पाहिजे. आज 16 ऑगस्ट 2018 रोजी अटलजींचं 94व्या वर्षी या हे लोकांची त्यांची यात्रा संपली आणि त्याच्यानंतर आलेली ही पहिलीच जयंती आहे. तर त्यांना आपण आदरांजली कशी व्हावी ह्या माझ्या पडलेल्या प्रश्नाला त्यांनासुद्धा आपण काहीतरी समर्पित करून आदरांजली वाहिली पाहिजे. तर 5000 तरुणांचा ज्यांना राष्ट्रावर ह्या प्रेम आहे, ज्यांना राष्ट्राविषयी काहीतरी एक निष्ठा आहे, त्या सर्व राष्ट्रभक्तांचं एक एक बाटली रक्त हे देऊन 5000 रक्तदात्यांचं रक्तदान हे अटलजींना समर्पित करावं, ही त्याच्यामागची मूळ भावना आणि संकल्पना आहे.